विश्व वंदनीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त SC ST OBC अँड मायनॉरिटीज असोसिएशन ISP CNPच्या वतीने नाशिक रोड येथे विश्ववंदनीय कायदेतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी ISP CNPचे CGM राजेशजी बन्सल, CISF कमांडंट अमोल चंदन शिवे, संस्थेचे जनरल सेक्रेटरी विकास बर्वे, मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, संस्थेचे कार्याध्यक्ष नितीन तेजाळे, दिवंत कुमार, अर्पित धवन, गरजीत सिंग वाजपेयी, नवीन कुमार, लोकनाथ तिवारी यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच सामाजिक कार्याच्या बांधिलकीतून अंधशाळेच्या विद्यार्थ्यांना आपल्याकडूनही काही मदत व्हावी या उदात्त दृष्टिकोन समोर बाळगत अंधशाळेच्या मुलांना संगीत उपयोगी वाद्य उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. मजदूर संघ जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे यांनी उपस्थितांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले. जयंतीच्या निमित्तानं अतिशय गोड अशा या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. या कार्यक्रमाला उपस्थित ISP CNPचे चीफ जनरल मॅनेजर माननीय श्री बन्सल साहेब, CISFचे कमांडंट साहेब, त्याचबरोबर ISP मजदूर संघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर चंद्र पहलवान, SC ST असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी विकासजी बर्वे, कार्याध्यक्ष नितीनजी तेजाळे, सर्व सन्माननीय व्यासपीठ, समोर उपस्थित असलेले सर्व कामगार बांधव, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी ज्या महामानवाची जयंती उद्या संपूर्ण विश्वामध्ये अतिशय उत्साहामध्ये त्या ठिकाणी साजरी होणार आहे. आपल्याला उद्या सुट्टी असल्या कारणाने सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या दोन्ही कारखान्यांमध्ये जयंती उत्सव अतिशय जोमानं त्या ठिकाणी सुरू आहे. आज सकाळपासूनच वेगवेगळ्या सेक्शनमध्ये वेगळ्यावेगळ्या विभागांमध्ये त्या ठिकाणी जयंती साजरी करण्यात येत आहे. जसं संपूर्ण भारत हा एक देश आहे, त्याच पद्धतीनं कामगार वर्गात सुद्धा कुठली जात धर्मपंथ न बघता प्रत्येक जण एक छताखाली त्या ठिकाणी काम करत असतो. आणि म्हणून आजच्या या दिवशी या महामानवांनी तुमच्या आमच्यावरती जे उपकार केलेले आहेत त्याची जाणीव ठेवून त्यांनी जे काही काम उभं केलेलं आहे त्यावेळेसच्या व्यवस्थेमध्ये जे काही काम उभं केलेलं आहे तर आपण सर्वांनी निश्चितच अभिवादन केलं पाहिजे. मी ISP मजदूर संघाच्या वतीनं आपल्या सर्व कामगार बांधवांना उद्या साजऱ्या होणाऱ्या जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. ISP CNPचे CGM राजेशजी बन्सल यांनीही उपस्थितांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या. मेरे CNP ISP के साथी अधिकारीगण, SC ST OBC और माइनॉरिटी की के वेलफेयर एसोसिएशन के अध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष, जनरल सेक्रेटरी और मेरे ISP CNP परिवार के साथियों, कि जैसा कि उससे पहले दो वक्ताओं ने अभी बताया आपको कि आज जो हम ये भारत रत्न बाबा साहब अम्बेडकर की जयंती हम मना रहे हैं, ये बहुत ही पवित्र दिन है हम लोगों के लिए. और जैसा कि आप सभी जानते हैं कि जो भारत का संविधान है उस संविधान के अंदर जिस तरह की बातें लिखी गई हैं वो आज भी विश्व में आज 75 साल बाद भी उसी तरह से मान्य है. और आज इसीलिए भारत एक बड़ी शक्ति के रूप में उभर रहा है. वो बाबा साहब की देन है कि जिस तरह से उन्होंने संविधान की नींव रखी उसको हम सब लोगों ने पालन किया. और एक बहुत अच्छी बात अभी जो इन्होंने अमोल जी ने बोली है वो है कि हम लोगों को अपने अधिकारों के साथ साथ हमें ये भी ध्यान रखना है कि हमारी ड्यूटीज क्या हैं, हमारी रिस्पॉन्सिबिलिटी क्या है. ये अगर हम ध्यान करेंगे तो ऐसी कोई चीज़ नहीं है कि जो हम मिलके हम पा नहीं सकते हैं. ये जिस तरीके से इस तरह के भव्य आयोजन किए जा रहे हैं उस चीज़ का ये हम लोगों को अपने बच्चों को बहुत ये बताना चाहिए. अगर आप में से ज़्यादातर लोगों ने बाबा साहब की अगर जीवनी पढ़ी होगी तो उससे एक बहुत बड़ी बात पता चलती है कि मुझे जो तकलीफ है वो तकलीफ दूसरे को भी हो रही होगी. मैं अपनी तकलीफ को खत्म ना करूं, मैं पूरे समाज की सभी की तकलीफ के लिए काम करूं. ये हमारा जो ये गुण है ये हमारे बच्चों में जरूर आना चाहिए. इसी के लिए मैं चाहूंगा कि आप सब लोग अपने बच्चों को, अपने आस पड़ोस सबको प्रेरित करें. जय भारत, जय भीम, जय महाराष्ट्र. CISF कमांडंट अमोल चंदन शिवे यांनीही मनोगतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. बाबासाहेबांची जयंती फक्त सेलिब्रेशन म्हणून न करता आपण सगळ्यांनी त्यांचा जो आदर्श आहे, शिका नंतर संघटित व्हा आणि मग संघर्ष करा. ह्याच्यातला पहिला जो मुद्दा आहे शिका, शिका म्हणजे फक्त शाळेत जा आणि आपलं डिग्री घ्या एवढं नसतं. शिका म्हणजे रोजच्या घडीला आपली बुद्धी ओपन ठेवा.
रोजच्या घडामोडींकडे प्रॉपर लक्ष द्या. त्यातून आपल्याला नुकसानदायक कोणतं आहे, आपल्याला फायदेशीर कोणतं आहे, ह्या गोष्टींवर एक चाणाक्षपणे बुद्धिवादी एक सायन्सच्या प्रामाण्यवादाप्रमाणे बघायला शिका. आणि ज्या ड्युटीज दिलेल्या आहेत त्या 11 आहेत. कधीही ड्युटीज जास्त असतात, राईट्स थोडे कमी असतात, पण राईट्सचे पॉवर सगळ्यात जास्त असते. त्यामुळे हे 6 च्या 6 फंडामेंटल राईट्स आजच वाचा. 11 च्या 11 फंडामेंटल ड्युटीज आजच वाचा. आणि तिसरी जी गोष्ट मी तुमच्याकडून प्रॉमिस घेणार आहे आज, तीही की येणाऱ्या इलेक्शन्समध्ये प्रत्येकाने आपलं वोट कास्ट करा. त्याच्याशिवाय आपलं भवितव्य नाही आहे. आपल्याला ही जी डेमोक्रेसी फ्रीमध्ये मिळालेली आहे त्याची व्हॅल्यू करणं हे फार गरजेचं आहे. आपल्याला माहिती नाही आहे एका वोटची जी ताकद आहे ती आपल्याला अशीच जी मिळालेली आहे त्याचा वापर करायला शिकलं पाहिजे. संस्थेचे जनरल सेक्रेटरी विकास बर्वे यांनी संस्थेच्या उपक्रमाची माहिती देत उपस्थितांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. एसएसटी आज आपण जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 133 जयंतीनिमित्त जो आपण कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमामध्ये आपण नाशिक येथील अंध शाळा या अंध विद्यार्थ्यांना आपण आपल्या संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे शाळेप्रयोगी वस्तू वगैरे आपण देत राहतो. मागच्या वेळेस आपण वेगळ्या दिल्या होत्या, आपण या वेळेस आपल्या संस्थेतर्फे असं ठरलं काहीतरी वेगळं द्यायचं. त्यामुळे आपण हार्मोनियम कॅसिओ संस्थेचे कार्याध्यक्ष नितीन तेजाळे यांनी उपस्थित असलेल्या सर्व जणांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. येथील एसीएसटी असोसिएशन ही संस्था दरवर्षाप्रमाणे सालाप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आलेली आहे. यावर्षी सुद्धा बाबासाहेबांची जयंती 133 जयंती साजरी करत असताना कामगार बंधूंना आमच्या एसीएसटी असोसिएशनकडून शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे आम्ही दरवर्षी अंधे शाळेतले जे विद्यार्थी त्यांना दरवर्षी आम्ही इथे बोलून त्यांचा आहे ना मान चिन्ह देऊन किंवा त्यांचा सत्कार करायला आलेला आहे. यावर्षीसुद्धा आम्ही त्यांना संगीतमय जे आहे साहित्य ते दिलेले आहे. त्याच्यामध्ये कॅशिओ झालं, हार्मोनियम झालं, नाल झाली, तालपूर झाले, या वस्तू आम्ही त्यांना दिलेल्या आहे. तरी यावर्षीसुद्धा आम्ही असाच प्रोग्राम चांगल्या पद्धतीने साजरा करत आलेलो आहे. मी आमच्या संस्थेच्या वतीने सर्व ICCMP व सर्व भारतीय यांना मी बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानत मोहन रावळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. SC ST OBC मायनॉरिटीज एम्प्लॉईज असोसिएशन ISP व CNP ही संघटना गेल्या 54 वर्षांपासून कामगार क्षेत्रात कार्यरत आहे. आता या संघटनेचे जनरल सेक्रेटरी विकास भाऊ बर्वे, कार्याध्यक्ष नितीन भाऊ तेजाळे, उपाध्यक्ष महेंद्रजी चव्हाण तसेच सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज इथं भव्यदिव्य अशा प्रमाणात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंतीउत्सव सोहळा साजरा झाला. या सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थितीमध्ये ISP व CNP मुख्य महाप्रबंधक माननीय श्री बन्सल साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला. तसेच CISF कमांडर माननीय श्री अमोलजी चंदनशिवे साहेब यांच्याही मुख्य उपस्थितीत संपन्न झाला. त्यानंतर मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीप भाऊ गुरसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ गुंद्रे तसेच CNP AGM माननीय श्री वाजपेयी साहेब तसेच HR आमचे नवीन कुमार साहेब, धवन साहेब या सर्व मान्यवर प्रतिनिधी तसंच ISP मजदूर संघ, ISP वर्क्स कमिटी, ISP वेलफेअर फंड कमिटी, ISP सोसायटी, शिवनेरी ग्रुप, डॉक्टर B.R. आंबेडकर फाउंडेशन ग्रुप, सुवर्णकार समाज मित्र मंडळ, आदिवासी समाज मित्र मंडळ, सर्व मित्रमंडळांच्या व सर्व कामगार बंधूंच्या उपस्थितीमध्ये सुंदर असा हा सोहळा संपन्न झाला. संस्थेच्या वतीने या सर्वांचेही आभार मानतो. या प्रसंगी उपाध्यक्ष सलीमजी शेख, राजेशजी चव्हाण, सुधीरजी गायकवाड साहेब, संजयजी जाधव, दिलीपजी बर्वे, विनोद गांगुर्डे, बाबूजी सौदे, मजदूर संघाचे प्रतिनिधी किरणजी गांगुर्डे, वर्क्स कमिटी सदस्य दामूजी ढोकणे यांच्यासह प्रेसमधील अधिकारी, कर्मचारी, विविध कमिटी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. स्टेज सजावट दीपक नाईकवाडे यांनी केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष गांगुर्डे, देवेदास साळवे, सुनीलजी रायकर, शरदजी धांडे, बाळासाहेब सांगळे, राजेंद्र बुकाने, विजय भालेराव, रवी परडा, तुळशीदास इंगळे यांनी प्रयत्न केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन रावळे यांनी केले तर आभार प्रदर्शन रोहित कानडे यांनी केले. NC News साठी प्रतिनिधी देवीदास पाटील, नाशिक.